सोलापूर शहरामध्ये लॉकडाऊन झाल्यापासून ते आज पाहतो 3790 व्यक्तींच्या विरुद्ध जवळजवळ 2000 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. शहरामध्ये जी संचारबंदी लागू केलेली आहे त्यामध्ये ज्या सेवेला सूट देण्यात आलेली होती त्याशिवाय इतर जे लोक शहरामध्ये विनाकारण फिरणारे होते असे 5005 वाहने, चारचाकी, दुचाकी आणि तीन चाकी वाहने जप्त करण्यात आलेली आहे. सध्या शहरामध्ये संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर इतर कुठल्याही प्रकारच्या सेवेला अनुमती देण्यात आलेली नाही. तरी सर्वांनी या संचारबंदीचं कटाक्षाने पालन करावे. संचारबंदी ज्यावेळेस उठेल त्यानंतर सुद्धा लोकांनी सामाजिक अंतर, सुरक्षित अंतर पाळूनच वागायला पाहिजे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होणार नाही. नाकाबंदी शहराच्या हद्दीवर लागू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जवळजवळ 1200 लोकांना इतर जिल्ह्यामधून किंवा बाहेरून येणाऱ्या असं पकडून वेगवेगळ्या शिबिरामध्ये आणि हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी ऍडमिट केलेलं आहे. पोलीस अतिशय प्रभावी कामगिरी या कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये लढत आहेत. सर्वांनीच, प्रत्येकाने ही लढाई आपली आहे असं समजून जर काम केलं तर मला वाटतं रोगापासून आपण सगळेजण सुरक्षित राहू.